नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे। मित्रांनो इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये आज देखील 1164 जागा शिल्लक आहेत आणि या जागेवरती ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना एक काम करावं लागणार आहे आणि काय करायचं आहे आणि कशा प्रकारे हे राउंड एक्सटेंड होऊ शकते आणि आपल्याला या राहिलेल्या सीट्स वरती ऍडमिशन मिळू शकतं या गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे, जी गोष्ट व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे ते करून पहा, 100% वर्क होईल आणि 1164 जागा ज्या शिल्लक आहेत त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी संधी मिळू शकते। तर मित्रांनो आपण जर कॅपचं शेड्यूल पाहिलं रे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी 25 ते 27 तारीख दिलेली होती आणि आज 29 तारीख आहे। परंतु पुढे जर आपण पाहिलं तर कट ऑफ डेट ऑफ ऍडमिशन, नो ऍडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट, ते आहे 29/9/2023। म्हणजेच जरी एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन आणखीन राहिलेलं असेल, काही कारणास्तव खूप उशीर झाल्यामुळं कॉलेजने त्याला नंतर यायला सांगितलं असेल, कारण बरेचसे विद्यार्थी सकाळी 8 गेलेले रात्री 11 कॉलेजमध्येच होते, काही जणांचं ऍडमिशन रात्री 11 झालेलं आहे, तर काही विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलेलं होतं। तर कॉलेज अशा प्रकारे ऍडजस्ट करून 29/9/2023 पर्यंत ऍडमिशन देऊ शकतं। परंतु आता मात्र मॅनेजमेंट कोट्यामधलं ऍडमिशन असेल, जास्त फी द्यायला विद्यार्थी तयार असेल, तरच कॉलेजवाले एंटरटेन करतात, ऍडमिशन देण्याचा प्रयत्न करतात। जर कॅपची सीट असेल तर ऍडमिशन प्रोसेस क्लोज झालेली आहे असं विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे। बऱ्याचशा कॉलेजमध्ये जागा या शिल्लक आहेत, वॅकन्सी कशी चेक करायची हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत हे तुम्ही पाहू शकता आणि त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करू शकता। परंतु सध्या कॉलेज जे आहे ते विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस क्लोज झालेली आहे असं सांगत आहे। तर मग आपण काय करायचं आहे त्याची माहिती आपण घेणारच आहोत, परंतु इथे जर आपण आलं तर किती जागा शिल्लक आहेत पाहून घेऊयात। एकूण जागा आहेत 19,341 आणि ऍडमिशन मात्र 18,177 झालेला आहे। म्हणजेच यानुसार एकूण 1164 जागा शिल्लक आहेत, परंतु कॅबची इनटेक पाहिली तर ती 16,395 आहे आणि त्यापैकी देखील फक्त 15,810 जागा भरलेल्या आहेत। म्हणजेच कॅबच्या देखील 525 जागा शिल्लक आहेत आणि मॅनेजमेंट कोट्याच्या 1584 पैकी 1268 जागा भरलेल्या आहेत आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये 316 सीट्स या शिल्लक आहेत। मॅनेजमेंट कोट्यामध्ये फीज अतिशय जास्त सांगत आहेत असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। काही जणांना 50,000 ते 2,00,000 फी ही कॉलेजने सांगितलेली आहे। ऍक्च्युली एवढी फी त्यांना घेण्याचा अधिकार नाही, मॅनेजमेंटच्या सीट असल्या तरी देखील आहे त्याच फीमध्ये त्यांना ऍडमिशन द्यावं लागतं, परंतु डोनेशनच्या नावाखाली थोडीफार अमाऊंट एक्स्ट्रा घेतात, परंतु 2,00,000 अमाऊंट सांगणं हे अतिशय चुकीचं आहे। तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या सीट्स मॅनेजमेंटच्या सोडल्या तरी इथे देखील काही कॅप राऊंडच्या सीट शिल्लक आहेत आणि त्या मिळवायच्या असेल तर आपल्याला इथं जो तुम्हाला मेल आय डी आहे या मेल आय डी वरती एक मेल टाकायचा आहे किंवा या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे। बऱ्याचशा वेळेस कॉल लवकर उचलला जात नाही आणि आणखीन एक गोष्ट, ही कट ऑफ डेट जी 29/9/2023 होती तर आज शासनाने सुट्टी डिक्लेअर केलेली आहे। फक्त 28 सुट्टी होती, परंतु काही कारणास्तव 28 आणि 29 असं दोन्ही दिवशी सुट्टी असल्यामुळं आज देखील कॉलेजेस हे बंद असणार आहेत, त्यामुळं मोस्टली विद्यार्थ्यांना आज देखील ऍडमिशन मिळणार नाही। माझ्या मते इथं नवीन अपडेट यायला हवं होतं, ज्या वॅकन्स सीट्स आहेत त्यासाठी एक्सटेन्शन मिळायला हवं होतं, परंतु ते आणखीन मिळालेलं नाही। जरी त्यांनी एक्सटेन्शन दिलं नसेल तर आपण ते मिळवून घेऊ शकतो आणि त्यासाठी हा जो मेल आय डी आहे cetcell@mahaceet.org, मी थोडस झूम करतोय, हा मेल आय डी
नोट डाउन करून घ्या। तर हा मेल आयडी घ्यायचा आहे, मग आणि आपल्याला काय करायचंय, तर हा एक मॅटर आहे सब्जेक्टच्या ठिकाणी मेल मध्ये फॉर एक्सटेन्शन ऑफ LLB 3 इयर्स इन्स्टिट्यूट लेवल राउंड असं टाकायचंय। आणि त्यानंतर मी इथे एक मॅटर दिलेला आहे रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम विथ रेफरन्स टू अबो सब्जेक्ट, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे। याची जी फाईल आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वर्ल्ड फाईल देणार आहे, इथे तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, आय तुमचं नाव, त्यानंतर स्टुडंट ऑफ LLB 3 इयर CET 2023 रिक्वेस्टिंग यू टू प्लीज गिव एक्सटेन्शन फॉर LLB 3 इयर्स इन्स्टिट्यूट लेवल राउंड ऍडमिशन, देअर आर 1164 ए कॅप प्लस मॅनेजमेंट सीट्स आर वॅकंट अँड स्टील आय डिडंट गेट एनी कॉलेज, सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू that please extend the institute level round and give us one more chance for being admitted, thanking you yours faithfully। तर हा जो मॅटर आहे तो तुम्हाला तुमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल आणि तो तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे। आणि काय करायचं आहे पहा, इथं मेल तुमचा ओपन करायचा आहे। मेल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी कंपोज मेलचं तुम्हाला ऑप्शन येईल, त्या कंपोज मेल वरती किंवा तुम्ही मोबाईल वरून करत असाल तर प्लसच चिन्ह येईल, तर इथं प्लसच्या चिन्ह वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक बॉक्स येईल। तर इथं तुम्हाला cetcell.mhaceet.org असं टाकायचं आहे, ते टाकल्यानंतर सब्जेक्टच्या ठिकाणी मी जो सब्जेक्ट दिलेला आहे तर तो सब्जेक्ट इथला कॉपी करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मेल मध्ये पेस्ट करायचं आहे। आणि राहिलेला पार्ट रिस्पेक्टेड सर पासून ते युअर्स फेथफुली इथं तुमचं नाव टाका किंवा साइन करून तुम्ही अपलोड करू शकता, तो इथं कॉपी करायचा आहे आणि त्यानंतर सेंड या बटनावरती क्लिक करायचा आहे। तर तुमचा मेसेज हा सेंड झालेला तुम्हाला दिसून येईल। जितके जास्त विद्यार्थी सीईटी सेलला रिक्वेस्ट करतील तितका जास्त फायदा होणार आहे आणि ही डेट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्ही जर काहीच प्रयत्न नाही केला तर कदाचित इतक्या जागा ज्या आहेत त्या वॅकंट राहू शकतात आणि तुमचं वर्ष हे वाया जाऊ शकतं। तर मित्रांनो, हे एक काम करा आणि याचा रिझल्ट तुम्हाला उद्या किंवा सोमवारी दिसून येईल। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील विचारा। धन्यवाद।